महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवार को अपने नागपुर दौरे पर थे। नागपुर आते ही उन्होंने मीडिया से बात की। मीडिया से बात करते हुए उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गुट के अध्यक्ष शरद पवार पर निशाना साधा। महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने बदलापुर मामले पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि किसी को भी किसी की घटना, खासकर ऐसी घटना का राजनीतिकरण नहीं करना चाहिए। यह बेहद दर्दनाक घटना है। ऐसी घटनाओं को अंजाम देने वालों को कड़ी सजा दिलाने का प्रयास किया जाना चाहिए। जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तब हिंगन घाट में एक महिला को जिंदा जलाने की घटना हुई थी, लेकिन तब किसी ने इसका राजनीतिकरण नहीं किया है। ऐसी घटना का राष्ट्रीयकरण करने से उस घटना की गंभीरता कम हो जाती है। नहीं, कोणत्याही घटनेचं आणि विशेष करून अशा घटनेचं कोणीही राजकारण करू नये। या संदर्भामध्ये ही अतिशय वेदना देणारी घटना आहे, दुःखद घटना आहे। अशा घटना करणाऱ्याला जेवढी कडक शिक्षा देता येईल ती कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने सर्वांनीच एक सुरात एक विचार ठेवून प्रयत्न केला पाहिजे। त्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजे। आपल्याला माहिती आहे की स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये एका आपल्या बहिणीला जिवंत जाळून टाकण्याची घटना घडली होती। पण असं राजकारण करणं हे तेव्हाही कोणी प्रयत्न केला नाही, आणि म्हणून मला वाटतं की अशा घटनेचं राजकारण करून आपण यामध्ये असणारी गंभीरता, यामध्ये असणारी जी काही न्याय देण्याची भूमिका आहे ती आपण कमी करतो, आणि म्हणून आपण चांगल्यात चांगले वकील कसे उभे करता येईल, तो जो काही दगिंदर व्यक्ती आहे त्याला कशा पद्धतीने आपण शिक्षा देऊ शकतो हा विचार केला पाहिजे। प्रत्येक गोष्टीला राजकारण करून सुधीर मुनगंटीवार ने शरद पवार पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि क्या महाविकास आघाड़ी सरकार के दौरान छात्रों की समस्याएं गंभीर नहीं थी? चुनाव को देखते हुए शरद पवार मैदान में उतरे हैं। नहीं, ठीक है, छोटी आता तरी ते म्हणणार नाही की राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही। असा आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं आकलन करून दिल्या जाते। आणि जेव्हा आमची सुरक्षा काढली होती तेव्हा आम्ही विचारलं की मुख्यमंत्री महोदयांनी काढली का, तर ते म्हणाले समितीने। आम्ही ठीक आहे, विश्वास आहे तुमच्यावर, समितीने काढली, मग याचं काय राजकारण करायचं? पण काही लोकांना एक वाईटच सवय असते आणि ती सर काही जागं की राजकारण, काही जागं की राजकारण, गाडी पंचर लागली तरी राजकारण, तर अशांसाठी काही उपाय नसतो। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।